अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। एक स्त्री जी आहे ना ती काही पण करू शकते, जगाच्या पाठीवर ती काही पण करू शकते। ती एखाद्याला म्हणतो ना की एखाद्या गरीब माणसाला ती करोडपती पण करू शकते आणि एका करोडपती माणसाला ती भिकेला पण लावू शकते। मी तुम्हाला हे का सांगते आहे, मुळात तर सगळं काही महिलांनीच करायचं असं अजिबात नाहीये। आपल्या घरातले जे ना पुरुष मंडळी आहे त्यांनी देखील बाईचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि बाईचं पण काहीतरी आपलं कर्तव्य आहे की आपल्याला पण आपले काहीतरी कर्तव्य पार पाडावे लागतात। सगळ्यात महत्त्वाचं की म्हणजे हा मेसेज किंवा हा व्हिडिओ फक्त महिलांसाठी नाहीये, जो माझा व्हिडिओ बघत आहे मी त्यांनाही सांगेल, तुम्ही महिलांचा आदर करायला शिका। अर्थात तुम्ही जर त्यांचा आदर केला, बघा घरात 100 श्रीयंत्र आणून ठेवले आणि घरातल्या स्त्रीचा जर अपमान होत आहे, घरातल्या स्त्रीला जर शिवी गाढ होत आहे, तर त्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करणार नाही। तुम्ही कितीही शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही घर बांधा किंवा कोणत्याही तुम्ही कोणत्याही पद्धतीचं खूप चांगलं काम करा आणि तुम्ही बाहेर खूप चांगले काम करताय आणि घरातल्या स्त्रीला जर तुम्ही त्रास देताय तर तुमच्याकडे कधीही लक्ष्मीचा वास होणार नाही, लक्ष्मी कधीही तुमच्या घरात नांदणार नाही। पण त्याच पद्धतीने मी महिलांनाही सांगेल की फक्त आयुष्यात येऊन फक्त मजा हजा करणं असं नाहीये। आपलं लग्न झालं आहे तर लग्न झाल्यावर जबाबदारी येतातच। मी असं नाही म्हणणार की आयुष्यभर तुम्ही जबाबदारीच पार पाडा। अर्थात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन चालायचं आहे। एक तर आपली जबाबदारी असते आणि दुसरं स्वतःचं आयुष्य असतं जे आपल्याला जगावं लागतं। एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक सून म्हणून आपण यांच्यातच गुंतलेलो असतो। मग सकाळी उठून टिफिन करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं, आपण कुठेतरी हारून जातो। म्हणून या सगळ्यांसाठी हे सगळे म्हणतो ना की हे सगळे आपलं जे कर्तव्य आहे हे पार पाडून आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात। त्यातल्या महिलांनी, म्हणजे मी फक्त सांगेल की महिलांनीच नाही करायचं, मी तुमचे जे आपले पतिदेव आहे मी त्यांनाही सांगेल की तुमचंही काम आहे। तुम्ही 8 तास जर बाहेर काम करता तर आम्ही 24 तास घरात काम करतो। फक्त एवढंच आहे की बाई घरात आहे म्हणून तुला काय काम असतं हे प्रत्येक जण हा प्रश्न विचारतो। मला त्यांना सांगायचं आहे की एक दिवस बाईचं आयुष्य जगून दाखवा आणि मग तुम्ही म्हणा, कारण अशा बऱ्याच बायका आहेत ज्या 8 तास बाहेर काम करूनही घरातही तेवढंच काम करतात। आता मी मेन मुद्द्यावर येते की महिलांनी सकाळी उठल्यानंतर काय काम करायचं आहे। बऱ्याच बायका हे काम करत असेल पण ज्या नाही करत मी त्यांच्यासाठी सांगते, खूप काही नाहीये। सगळ्यात महत्वाचं तर सकाळी लवकर उठणं, अर्थात तुम्ही त्या करत असेल मला माहिती आहे, पण तरी पण मी असं नाही म्हणून तुम्ही 4 लाच उठून बसा, तुम्ही 7 वाजेपर्यंत तरी तुम्ही उठायला हवं। 7 च्या आतमध्ये खूपच लेटून जातं, 6, 6:30, 7 पर्यंत तुम्ही उठायला हवं। उठल्या तुम्हाला मी सांगेन, उठल्या जेव्हा आपण आपला दरवाजा उघडतो, आपला जो प्रमुख दरवाजा आहे तो उघडल्यानंतर आपला जो उंबरा आहे त्या उंबऱ्यावर तुम्हाला रोज एक तुम्ही असं निश्चित करून घ्या की रोज उठल्या आणि हे सगळं करणं तुम्हाला आंघोळ करूनच हे सगळं करायचं आहे। बऱ्याच महिलांना सकाळी टिफिन बनवावे लागतात, तर मग तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला टिफिन बनवायचं असतं मग आम्ही कसं करावं, पण मी तुम्हाला सांगेल जे काही तुम्हाला मी सेवा सांगणार आहे त्या तुम्हाला सकाळी उठल्यावरच करायचं आहे। सकाळी उठल्यावर तुमचा जो उमरा आहे तो तुम्हाला स्वच्छ पाण्याने आधी, म्हणजे दात उघडल्या तुमचा जो उमरा आहे त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि ओल्या फडक्याने तो साफ करायचा आहे। याचं कारण तुम्हाला सांगते की रात्रभर नकारात्मकता तुमच्या दारात बसलेली असते, दार उघडल्या ती आत येऊ नये म्हणून त्याच्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। ती पाणी शिंपडल्यामुळे ती जी नकारात्मकता आहे तिकडेच ती नष्ट होऊन जाते। हे सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला करायचं आहे। आपण घरात सगळ्यांकडे सगळं आपण घरात सगळ्यांच्या आपल्या घरात ज्या देव आहे सगळ्यांची आपण पूजा करत असतो, पण आपला जो मेन डोअर आहे आपला मुख्य दरवाजाच्या वरती प्रत्येकाच्या घरात गणपती असतो। त्या गणपतीला सकाळी उठल्या जेव्हा तुम्ही तुमचा उमरा जेव्हा तुम्ही साफ करता तेव्हा अगरबत्ती घ्यायची आहे आणि तुमचा जो वरचा गणपती बाप्पा आहे ज्याचा फोटो तुम्ही लावलेला आहे, तुमचं भाड्याचं घर असेल तरी चालेल, तुमचं भाड्याचं घर आहे पण तुम्ही तिथे राहता म्हणून ते तुमचंच घर झालेलं आहे, म्हणून ह्या सेवा आपण सगळेच करू शकतो। तर जो गणपतीची वरतीचा फोटो आहे आणि तुमचा मुख्य दरवाजा आहे, लक्ष्मी मुख्य दरवाजानाच येते म्हणून तुमचा मुख्य दरवाजा खूप स्वच्छ असणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही रोज नाही शक्यतो दर शनिवारी तरी तुम्हाला तो स्वच्छ करायचा आहे। तर आपला मुख्य दरवाजा आणि वरचा गणपती यांना रोज आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे। अगरबत्ती ओवाळल्यानंतर उमऱ्याचं दर्शन घ्यायचं आहे, आपण जसं उमऱ्याला हात लावून त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग आत यायचं आहे। ही गोष्ट आहे रोज सकाळी महिलांनी करायची आहे। अर्थात तुम्ही म्हणाल हे महिलांनीच करायची का, तर हो आपण घरातली कुलस्त्री आहोत,
आपले हे कर्तव्य आहे जे आपल्याला पार पाडायलाच हवं, म्हणून मी सांगेल की सकाळी उठल्यावर हे काम तुम्हाला करायचं आहे. त्याच पद्धतीने दिवसभर तुम्ही किती पण बिझी असाल, घरात सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधी पण कामावर याल, श्री सूक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. एकदा तरी तुम्हाला श्री सूक्ताचा पाठ तुम्हाला करायचा आहे. आपल्या घरात कोणी पण येतो, मग ती गाय कुत्री पक्षी असो, आपल्याला कोणी पण आपल्या घरातून उपाशी जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. नाही काही तर त्याला चहा पाणी तरी द्या, एवढं आपण करू शकतो, यथाशक्ती आपण करू शकतो. तुमच्या दारात जर तुमचा 60 जन्माचा दुश्मन जरी आला तरी तुम्हाला हे काम करायचं आहे, कारण भले तो काही बोलणार नाही पण त्याचा आत्मा तुम्हाला दुवा देईल आणि ह्याच दुवा आपल्याला कामाला येता. आयुष्यात पैसा सगळंच नाहीये, ह्या दुवा पण खूप काही आपल्याला देऊन जातात. त्याच पद्धतीने घरात कधीही काही वादविवाद झाला, काही भांडण तंडण झाले, तर बऱ्याच बायकांना याला त्याला फोन करून सांगायची खूप सवय असते. मी त्यांना सांगेल काही फरक पडत नाही, तुमचं भांडण आहे, तुम्हालाच सॉल्व्ह करायचं आहे. थर्ड पर्सनला सांगून तो काय करेल, एकदा ऐकेल, दोनदा ऐकेल, तो म्हणेल की ही किती बोर करते आपल्याला. म्हणून तुमचं जे भांडण आहे ते फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि काही काही गोष्टी आपल्यातच ठेवायला शिका. आपल्यात ठेवल्याने जो भांडण आहे तो भांडण्याचा जे प्रमाण आहे ते कमी होण्यास मदत होईल. कारण आपण जर एखाद्याला सल्ला विचारला तर तो उलटाच आपल्याला तो तुम्हाला सल्ला देईल. सल्ले पण चांगल्याच व्यक्तींचे घ्यावे ज्याने आयुष्यात काहीतरी चांगलं केलं आहे, याच व्यक्तींचे आपल्याला सल्ले घ्यायचे आहे. त्याच पद्धतीने मी महिलांचं तर झालं, मी ना पुरुषांना पण सांगेल की प्लीज तुम्ही रिस्पेक्ट द्या तुमच्या महिलांना. आणि मी महिलांना पण सांगेल की तुम्ही पण तुमच्या मिस्टरांना रिस्पेक्ट द्या. आपण जर एकमेकांच्या याने चाललो तरच संसार होईल, नाहीतर मग तेच भांडण आणि परत तेच पहिले पाडे 55 ते आपल्याला करायचं नाहीये. ह्या गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्या तुम्हाला करायच्या आहे. कारण घर कितीही स्वच्छ ठेवलं आणि नकारात्मकता बाहेर ठेवलेली आहे तर ती आपोआप तुमच्या घरात येणार आणि जे घर तुम्ही स्वच्छ केलं आहे ते नकारात्मकतेने संपूर्ण भरून जाईल. म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. रोज महिलांनी आजपासूनच तुम्ही सवय लावा. अजिबात कोणतीही चांगली गोष्ट करायला मुहूर्त वगैरे लागत नाही, फक्त मनात इच्छा पाहिजे. उद्यापासून तुम्ही हे सगळं करा, अर्थात तुमच्याही घरातल्या बऱ्याच कटकटी कमी होण्यास मदत होईल. अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. सबस्क्राईब करा व्हिडिओ, परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.